स्टार्टिंग इंट्रोडक्शन पहिला असं थोडासा फेज घे नंतर इंट्रोडक्शन दे झालं केलंस डायरेक्ट ह्याच्यातून ह्या हुकातून घे सरकवून गोल फिरवून. तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा नानू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आता आपण इकडे आंजर्ल्याच्या ब्रिजवरून जाणार आहोत आणि छान प्रकारे ब्रिजचं काम केलेलं आहे आणि ते मी तुम्हाला दाखवतो. हिस्ट्री को ओपन कर गं म्हणून कॅमेरा असा पूर्ण आडवा कर. तर मी तुम्हाला आता पूर्ण ब्रिजचा नजारा दाखवतो आहे आणि हुशार मनालीने आमचं चांगलं काम केलेलं आहे. कॅमेरा जरा जर तुम्ही फिरवला तर काम भारी होईल. खालून खालून कॅमेरा फिरवायचा आहे. गोल फिरव गोल कॅमेरा आपल्या साईडला आला पाहिजे कॅमेरा. ओके, मनालीने कॅमेरा फिरवलेला आहे आणि आता आपण आंजर्ल्याच्या ब्रिजवरून घरी चाललो आहे. छान प्रकारे प्रवास आहे. आता आपण तिथे थोडासा थांबणार आहोत मध्येच आणि मग बाकीचा परिसर पण मी तुम्हाला दाखवणार. ब्रिजवरती आहे आता आम्ही आणि तिकडून येणाऱ्या गाड्या कड्यावरच्या गणपतीकडून येतात आणि इकडे दापोलीकडे रवाना होतात. आणि ब्रिजच्या खालचा परिसर दाखवतो तुम्हाला, एकदम खतरनाक आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे जे वादळ येतात आणि त्या वादळांना आपल्याकडे गावांना वादळापासून जे आपल्याला गावांना वाचवतात ती ही झाडं असतात. कांदळपणाची समुद्रामध्ये जी झाडं असतात तीही असतात आणि ती झाडं आपल्या गावांचं रक्षण करतात, वाड्यांचं रक्षण करतात, बोटींचं रक्षण करतात. येणारा वारा समुद्रातला तो यांना धडकत असतो आणि इथे खूप सारे आतमध्ये पक्षी असतात, मगरी असतात, बरंच काय काय असतं. कांदळवन बोलतात यांना. आणि इकडे मनाली आहे, इथे फोटोसुद्धा फार सुंदर येतील. तर फोटो सेशनसुद्धा करून घेऊ आपण इथे आणि इथे एक व्हिडिओसुद्धा छान प्रकारे बनतो आहे आणि त्या व्हिडिओचा आनंद तुम्ही सगळेजण घेत आहे. ब्रिज फार मोठा आहे, इथे पाणी जाण्यासाठी होलसुद्धा आहेत आणि ब्रिजच्या खालचा भाग मी तुम्हाला दाखवू शकतो आहे. बघा, फार सुंदर व्हिडिओ आहे आणि एक नयनरम्य वातावरण म्हणून तुम्हाला दाखवतो आहे आपण कोकणातला निसर्गरम्य परिसर. इथे नेमका दिवसाने आम्ही फिरायला आलोय आणि इकडे पाणीच पाणी एकदम भारी होतं. त्यात आपण घेऊया मनालीचा आणि व्हिडिओ पण घेऊया इथे रील्स बनवण्यासाठी. मी बघ कॅमेऱ्यात कसं दिसतो. तर मित्रांनो, आता आपण फोटोशूट करून घेऊया मस्त छान प्रकारे. चला तर मग. तर मित्रांनो, आंजर्ल्याचा ब्रिज तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडे छान असा व्ह्यू आपण कॅच केला आहे बघू शकता तुम्ही.